सिद्धेश्वर परिवाराचे सर्वेसर्वा धर्मराज काडाटी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल घेण्यासाठी काढलेल्या संवाद यात्रेला विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर परिवाराचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल घेण्यासाठी काढलेल्या संवाद यात्रेचे जंगी स्वागत, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि काडादी यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारावी म्हणून झालेला जोरदार आग्रह अभूतपूर्व होता. त्यांची 11 गावांची 14 तासांची मॅरेथॉन संवाद यात्रा विरोधकांना धडकी भरवणारी अशीच होती. शुक्रवारी काडादी यांनी आपले सहकारी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, श्री स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, राधाकृष्ण पाटील सिद्धेश्वर साखर कारखाना व सिद्धेश्वर देवस्थानचे संचालक यांच्यासह होटगी, आहेरवाडी, बंकलगी, एळेगाव, कंदलगाव, निंबरगी, विंचूर, कुसूर, तेलगाव, भंडारकवठे आणि औराद आदी 11 गावात संवाद यात्रा काढली. प्रत्येक गावात तरुणाईने आणि गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशा हलग्यांच्या निनादात वाजत गाजत अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे स्वागत केले. प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी काडादी यांच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा देऊन काँग्रेसची उमेदवारी स्वीकारावी असा हट्ट धरला. या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या 23 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु यातील प्रमुख उमेदवारांनी काडादींसारख्या सर्वसमावेशक, निष्कलंक, निष्पृह व्यक्तीस काँग्रेसने उमेदवारी दिली तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील असे स्पष्ट केले. माझ्यावर अनेक संस्थांची जबाबदारी असून मला मोठा व्याप आहे. धकाधकीचे राजकारण मला आवडत नाही, त्यामुळे मी त्यापासून लांब राहिलो. सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने आग्रह केल्यामुळे मी निवडणुकीसाठी होकार दिला. सर्वांची साथ मिळाल्यास, पायाभूत सोयी उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांना ऐश्वर्य संपन्न जीवन जगता येईल. समाजाचे ऋण फेडण्यासाठी, विकासाचे काम करण्यासाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित करीन असं प्रतिपादन काडादी यांनी केलं. सहकारी चळवळीला साथ द्यायची, त्याला सपोर्ट करायचा आणि तो कारखाना चांगल्या पद्धतीने उभा करायचा. अनेक सहकारी साखर कारखाने आज आजारी पडलेले आहेत. अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपण एकंदरीत साखर उद्योगाला मदत तर करायची सोडा, सहकारी चळवळीला मदत करायची सोडा, परंतु त्या ठिकाणी ती चिमणी पाडली आणि आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने आता आमचे सहकारी यांनी प्रश्न विचारला की गेल्या काही काळापासून अतिशय अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो जाणीवपूर्वक केला, त्यामध्ये आपण आपले सर्व संचालक मंडळ यांनी सातत्यानं न्याय द्यायचे प्रयत्न केलेले आहेत. नाही, आपल्या सर्वांच्या मालकीचा तो कारखाना आहे आणि अशा कारखान्याच्या चिमणीला त्यांनी हात लावलेला आहे, तर त्यांच्या हात लावलेल्या त्यांच्या कार्याला त्यांना कुठंतरी बाजूला टाकून त्यांना झाडा शिकवण्याची आज वेळ आलेली आहे. आणि तशा पद्धतीचं काम या कंदलगावच्या भागातून त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. यावेळी बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, अशोक निंबरगी, हरीश पाटील यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संवाद यात्रेत शरणराज काडादी, काशीराया बोरुटे, परमेश्वर फुंटीपल्ले, नरसप्पा दिंडोरे, शिवराम दिंडोरे, दत्ता घोडके अवताडे, चंद्रहास सगरे यांच्यासह विविध गावातील कार्यकर्ते जनता उपस्थित होती.